शहरात एकूण 4,000 बोगस नळ कनेक्शन असल्याचं पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळून आलंय. संबंधितांकडून दंड वसूल करण्याचं फरमान पालिका आयुक्तांनी जारी केलं. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं जागरूकता सप्ताहांतर्गत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जुना पुणे नाक्यासह महाबँकेच्या विविध शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला होता. गाळेधारकांचा घोळ कधी संपुष्टात येणार असा सवाल करत बेरोजगार युवकांनी गाळे सुपूर्त करताना पालिकेनं कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी केली आहे. लाच प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण लोहार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिक्षण उपसंचालकांकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्याचं सांगण्यात येतं. समाजा चौक परिसरात साळींदर हा दुर्मिळ प्राणी आढळून आला असून नागरिकांनी घाबरून न जाता या प्राण्याला मारू नये असं आवाहन वन्यजीव रक्षकांनी केलं आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र GIB फाउंडेशन आणि विहंग मंडळातर्फे आयोजित पक्षी सप्ताहाचं उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आलं. जुना आडत बाजार परिसरातील रस्ता दुरुस्तीचं काम त्वरित हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला. भारत जोडो पदयात्रेसाठी काँग्रेसतर्फे जय्यत तयारी सुरू असून नेतेगण पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमानं नियोजनात व्यस्त आहेत. सिव्हिलमधील सिटी स्कॅन मशीन सातत्यानं बंद पडत असल्यामुळे नवीन मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली. MIDC पोलिसांच्या पोलिसांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत आवार आणि परिसर चकाचक केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे नूतन पदाधिकारी आणि सिनेट सदस्यांचा सत्कार करण्यात आला. वहिनीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष सक्त मजुरी आणि 50,000 दंड ठोठावण्याची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे. दगड खाणीमध्ये उडी मारल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या नवनाथ शंकर पवार याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू ओढावला. माशेरस तालुक्यातील फळवणी अकलूस मार्गावर बिबट्या दिसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वनक्षेत्र विभागातर्फे बिबट्याच्या वावराच्या वृत्तास दुजोरा देण्यात आलाय. होडगी गावातील एका पेट्रोलियम पंपावर पेट्रोल आणि डिझेलच्या मापामध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हरिभक्त परायणकार चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनमाला आयोजित करण्यात आली अशी माहिती विश्वस्त समितीचे सदस्य संजीव कुसूरकर यांनी दिली. कांचन फाउंडेशनचे संस्थापक सुदीप चाकोदे यांच्या घरासमोर बेमुदत धरणं आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा RPIचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.